नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा प्रश्न तुमच्यासाठी फील द नॉलेज या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, पाहूया कालच्या प्रश्नाचे उत्तर। कालचा प्रश्न तुम्हा सर्वांच्या आवडीचा होता चित्रपटाच्या अनुषंगाने। प्रश्न असा होता की ऑस्करसाठी नामांकन मिळवणारा पहिला मराठी चित्रपट कोणता। या प्रश्नाचं उत्तर आहे श्वास। संदीप सावंत दिग्दर्शित श्वास हा चित्रपट 2004 साली रिलीज झाला। या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि ऑस्करसाठी या चित्रपटाचं नामांकन झालं, पण त्या ठिकाणी ह्या चित्रपटाला ऑस्कर मिळू शकला नाही। महत्त्वाची बाब अशी की भारतीय चित्रपटसृष्टीतील बॉलिवूड टॉलिवूड असो कोणत्याही भारतीय चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार अजून सुद्धा मिळालेला नाही। हे होतं उत्तर माझ्या कालच्या प्रश्नाचं। पाहूया आजचा प्रश्न। आजचा भाग 112 या प्रश्नाचा विषय आहे नागरिक शास्त्र। मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये विविध प्रकारच्या योजना सरकारतर्फे राबवल्या जातात। त्यातील एक महत्त्वाची सरकारी योजना, एक उपक्रम म्हणजे जनगणना। ही जनगणना दर 10 वर्षांनी भारत देशामध्ये केली जाते। त्यामध्ये प्रत्येक देशातील प्रत्येक व्यक्तीचं कुटुंबाचं यामध्ये सर्वेक्षण केलं जातं आणि त्यांचे नाव त्यांचं NPR मध्ये रजिस्ट्रेशन केलं जातं। जनगणनेच्या अनुषंगाने मी अगोदर पहिला प्रश्न विचारला होता की भारत देशाची पहिली जनगणना केव्हा झाली आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली। तर भारत देशाची पहिली जनगणना 1872 झाली लॉर्ड मेयो यांच्या आधिपत्याखाली। आजचा प्रश्न जनगणनेच्या अनुषंगाने असा आहे की आपल्या भारत देशातील 2021 होणारी जी जनगणना आहे ही जनगणना भारताची कितवी जनगणना असेल। 2021 आता होणारी जनगणना ही भारत देशाची कितवी जनगणना असेल। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी व्हॉट्सअपला द्यायचं आहे। अशा प्रकारच्या प्रश्नांसाठी आणि त्याच्या उत्तरासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटत असल्यास शेअर करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।